सर, एक माणूस आहे की जो साधा सरळ सगळ्यांना घाबरतो आणि त्याला बाकीचे त्रास देत आहे असा एक कुठला तरी एक प्रसंग समोर आलाय की या माणसाला सगळे त्रास देत त्याच्यावर एक कविता सुचली ती ग <laughs> आम्हाला काही जी अशी वेगळ्या स्वरूपाची जी काही कडवी आहेत काहीतरी वेगळं आम्हाला ऐकायला आवडेल तुमचं जे लिखाण आहे जे तुम्ही कविता केल्यात काही आम्हाला जर काही आ... सांगेल वाटेल माझ्या मनात आलं की तू कशा करता कविता लिहितो माझ्या मनाशी संवाद तू पहाटे दोन दोन अडीच अडीच तास देतो कवितेसाठी काय उपयोग होणार आहे तुझ्या कवितेचा असं मनातच निर्माण झाला प्रश्न की कशा करता कविता तुझ्या कविता काय करतील इतरांसाठी हा प्रश्न त्याला एक ट्रिगर शब्द इंग्रजीतला आणि सुचलेली ध्रुवपद किंवा कडवी आणि त्याच्यातून कविता बनली त्या कवितेचं नावच आहे तरतील माझ्या कविता नु? कशा करता ह्या कविता काय उपयोगी याचं उत्तर मनाने दिलं आणि ती अशी बनली क्षणात सजवत जीवन गाणे म्हणतील माझ्या कविता सुकनव वस्त्रे विणू पाहता विणतील माझ्या कविता हृदयी धरुनी कळू पाहता कळतील माझ्या कविता साथ निभावत रुळू पाहता रुळतील माझ्या कविता अंधारातील जिद्दी पणत्या बनतील माझ्या कविता निशब्द होता मैफल गाणे म्हणतील माझ्या कविता चंदन बनुनी झिजू पाहता झिजतील माझ्या कविता जलधारा मन भिजू पाहता भिजतील माझ्या कविता स्वप्नांना नव पंख लावून उडतील माझ्या कविता भाव भक्तीने मढू पाहता मडतील माझ्या कविता वणव्या मदल्या निखाऱ्यातही उरतील माझ्या कविता तारून नेते हात क्षणातच बनतील माझ्या कविता वनरा नातील नववळ नानवर दिसतील माझ्या कविता वाट सरुंनी हसू पाहता हसतील माझ्या कविता रणिशत्रुवर मात क्षणातच करतील माझ्या कविता क्षण लढूनी पुढे पुढेही सरतील माझ्या कविता रान फुले ती सजू पाहता सजतील माझ्या कविता रान झुला न पाहता झुलतील माझ्या कविता रिमझिम धारा मना भिजविता भिजतील माझ्या कविता कडे कपारी पाषाणीही रुजतील माझ्या कविता अमृत कुंभी धार मनावर धरतील माझ्या कविता विचार धन नव चोचित चारा भरतील माझ्या कविता आणि शेवटचं कडवय कवितांमधून काय काय होऊ शकतं मन जखमानवर फुंकर नितक्षणा मन जखमानवर फुंकर नितक्षणा ठरतील माझ्या कविता भवसागर मन तरु पाहता तरतील माझ्या कविता तरतील माझ्या कविता असं मी काय तुम्ही सुरुवात <laughs> अगोदर सर्वात कोणता तुमचा कविता संग्रह माझा कविता संग्रह पहिला जो आहे तो फुलोरा आहे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक याच्यात मी सुरुवातीला कोणाला तरी वंदन आता याच्यामध्ये पहिली कविता माझी गणेश वंदन आहे गणेश गणेशवंदननी सुरू केलेली ही कविता गणेश वंदन आणि त्याच्यामध्ये एक विविध मला आता आमचे गावातले गुरुजी आठवले त्यांचं आडनाव यशवंतराव होत सातवी पर्यंत शिकले होते पण अगदी त्या काळातले शिक्षक म्हणजे ते धोतर शर्ट टोपी आणि अतिशय छड्या छड्या खाणे वगैरे असे तर सहज म्हणत आलं की यशवंतराव गुरुजींच्या छड्या खाऊन आपण पुढे 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 एक ते गुरु ते गुरु म्हणजे कल्पतरु।, कल्पतरु अशा अर्थाने माझे गुरु कल्पतरु छोटी कविता आहे मी ती वाचतो हा माझ्या गुरुचे अस्तित्व जणू चैतन्याचे लेणे माझ्या गुरुचे अस्तित्व जणू चैतन्याचे लेणे परिसाचा स्पर्श होता सुवर्णाचे व्यक्त होणे आशीर्वादाचा तो हात आशीर्वादाचा तो हात सदा सदा माथ्यावर असे त्याचा सोनेरी प्रकाश मनोमनी सदा दिसे माझे गुरु कल्पतरु माझे गुरु कल्पतरू माझे, गुरु कल्पतरू? माझे असे जे मागणे मजा सांभाळून घेती जेव्हा चुकते वागणे गुरुजींचा यश मंत्र गुरुजींचा यश मंत्र ध्यानी मनी साठवावा त्यांचा त्यागाचा प्रवास मनोमनी आठवावा गुरु माझा मायबाप गुरु माझा मायबाप जरी जन्म नाही दिला साऱ्या विचारांचा साठा माझ्या गुरुमुळे झाला आणि एक शेवटचं कडवं असं साधारण इंडिकेट गुरुंनी जे तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही स्वतः गुरु बना आणि ते दुसऱ्यांना पुढे चालू ठेवा कदाचित ते यशवंतराव हो गुरुजींकडून मी घडलो आणि आता विद्यार्थी घडवतोय त्यावर गुरुमुळे शिष्या लाभे गुरुमुळे शिष्या लाभे दिव्य अनोखी शिदोरी गुरुमुळे शिष्या लाभे दिव्य अनोखी शिदोरी अंगी गुरुपण घ्यावे त्यांची फेडावी उधारी त्यांची फेडावी उधारी असं थोडस गुरुबद्दल माझ्या मनामध्ये मा हे आलेलं आणि मग पुढे पुढे ओंजळ एक तर सांगायला आवडेल मग अशी मी म्हटलं की एखादा प्रसंगातून कविता बनते मला आठवते एक नातेवाईक आहेत ते मोठे बिझनेसमॅन आहेत तर ते गप्पा मारताना म्हणाले नोकरदारांचं तुमचं बरं आहे दर महिन्याला फिक्स पगार मिळतो तीस दिवस झाले की पगार आणि नोकरदारांच्या बोलण्यात येतं की अरे बिझनेसमॅनच चांगलं आहे लाखो रुपये एकदम मिळतात तर नेहमी आपल्याला असं वाटतं की नदीच्या पलीकडे जे आहे ते जास्त चांगलं आहे <laughs> तुसा 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 तुकड़े, तुकड़े हा त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये ते वाक्य आहे की ग्रास इज ग्रीनर ऑन अनादर साइड ऑफ द रिव्हर ग्रास इज ग्रीनर ऑन अनादर साइड म्हणजे इकडून वाटतो अरे नदीच्या पलीकडे काय सुंदर हिरवगार आहे आणि तिकडच्यानं वाटतो इकडे किती छान आहे म्हणजे नोकरदाराला वाटतं बिझनेसमॅन बिझनेसमनला वाटतं नोकरदार तर हा विचार आठवला आणि एक पहिलं तीर नावाची कविता सुचली पहिलं तीर की अरे तिकडंच छान आहे ती वाचून दाखव तीर नावाची कविता आहे ध्रुवपद आहे जीवन किती ते नितांत सुंदर पैलतीरी त्या नदीच्या काठी दुसरीकडे आहे मग त्याचं वर्णन झुळझुळ अवखळ झरे अनोखे झुळझुळ अवखळ झरे अनोखे आनंदित नव निर्मळ पाणी कोकिळ मैना सदैव तत्पर सजती मैफल मंजुळ गाणी उंच तरूवर तरुवर घरट्यांमध्ये उंचच तरुवर घरट्यांमध्ये पक्षी किलबिल सुखात गाती जीवन किती ते नितांत सुंदर पैल तिरी त्या नदीच्या काठी वळणी वळत्या पाऊल वाटा वटवृक्षांची विशाल छाया वळणी वळत्या पाऊल वाटा वटवृक्षांची विशाल छाया प्रेम जिवाळा वात्सल्याची युगायुगांची जपली माया झुडपे काटे कधी नसेतव झुडपे काटे कधी नसेतव फुलझाडांची केवळ दाटी जीवन किती ते नितांत सुंदर पैल तिरी त्या नदीच्या काठी दूर दूरवर चहू दिशांना भरली कुरणे सजली धरती सदा कदाची मना सुखविती आनंदाची उदाहरण भरती कल्पतरूंची शीतल छाया कल्पतरूंची शीतल छाया वाट सरूंच्या सदैव माथी जीवन किती ते नितांत सुंदर पहिल तिरी त्या नदीच्या काठी अशी वर्णनं पुढे पुढे छान आहेत पहिलं व... फुले उमलती रंगीत गंधित फूल पाखरे भिरभिर करती झुळक असोवा वारा त्यावर हलकी जणुती अलगत तरती आशीर्वादा हात तयांचे आशीर्वादा हात तयांचे तारून नेण्या असती पाठी जीवन किती ते नितांत सुंदर पैल तिरी त्या नदीच्या काठी हिरवळ पसरे दूर दूरवर रोमांचितती चितती भिजली पाती धुक्यात रमल्या पाऊल वाटा दवबिंदूंची जोडून नाती रथितो दैवी सारी सूत्रे म्हणजे परमेश्वर रथितो दैवी सारी सूत्रे अलगत देतो अपुल्या हाती जीवन किती ते नितांत सुंदर पहिल ती रि त्या नदीच्या काठी किनारी युगायुगाचे सुखी नांदते गाव गोमटे नदी किनारी युगायुगाचे सुखी नांदते निसर्ग निर्मित नात्यांचे ते बंध अतुट नव दिव्य बांधते सौख्य क्षणांनी नाहू घालता सौख्य क्षणांनी नाहू घालता विश्वविधाता सदैव पाठी जीवन किती ते नितांत सुंदर पहिलं तिरी त्या नदीच्या काठी अशा मी परिस्थिती जन्य सुचलेल्या दोन तीन कविता तुम्हाला सांगितलं की जसं युगा युगा ते युगायुगाची घेव ओझी वाट स्वरूप कुठे चाललं किंवा अशा एक परिस्थिती जन्य छान छान कविता आणि काहीतरी मेसेज आहे मग कवितेतून तुम्ही काहीतरी एक देण्याचा प्रयत्न करता आहे एक मगाच थोडा अर्धवट राहिला मध्ये एक एखादी व्यक्ती आहे ती घाबरट आहे ती सगळ्यांना घाबरते मग सगळे त्याला त्रास देत अशी कुठं ना कुठं आपल्याला बघायला मिळते तर त्याच्यावर मी थोडंसं ग्रामीण भाषेतली म्हणजे ससा होळपट असं आपण पुस्तकातल्या भाषेत म्हणतो गावात वळपट म्हणतो सहज मनात आलं ह्या साध्या माणसाला किती लोक त्रास देतात त्याच्यातून सुचलं ती गावाचा ऍक्च्युली ससा ससे होलपटला मी तिथे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे कसं करतात ते ससे तर ससा आला ससा आला वळपटा त्याला असं ध्रुव ससा आला ससा आला वळपटा त्याला म्हणजे थोडक्यात एखादी घाबरट व्यक्ती आली त्याला त्रास द्या त्याला त्रास द्या तर त्याच्यावर एक ग्रामीण भाषेतल्या सुद्धा बनवलेल्या आहेत कविता आणि मी बघितलं तो एक मुद्दा तुम्हाला सांगायचा की कवितांची गुणवत्ता ही आपल्या नकळत वाढत 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 जाते म्हणजे माझ्याकडे चौदाशे कविता आहेत पण आत्ताच्या कवितांची जी गुणवत्ता आहे तो मागच्या कविता अरे काय लिहिलंय पण आता जरा नको म्हणजे आता सुधारणा त्याच्या सुधारणा निश्चित होत चालल्यात आता म्हणजे समजा पालखी पुण्यात आली तर पालखी नावाचा अभंग शेतकऱ्यांच्या समस्या अभंग पाऊस पडत नव्हता दुष्काळाची परिस्थिती काय होईल अशा परिस्थितीजन्य पण चांगल्या चांगल्या कविता बनतायत तो आता माझा सातवा संग्रह असेल म्हणजे समोर चार दिसत आहेत दोन पब्लिशर याला एक पुढचा जो आहे त्याला नाव दिलेलं स्पंद। दिले आहे स्पंदन एकाला नाव दिलेलं आहे झुळूक असे दोन पब्लिशरकडे दोन आहेत पुढची नावं सुद्धा सगळी तीन अक्षरी आहेत असा विषय कोणताही ठेवला नाही की तुम्ही त्याच्यात घेतला नाही विविधांगी कविता तुमच्या दिसतात मला एकंदर सगळं मी पाहतो त्यावेळेस पण मला त्यातून एक पडलेला प्रश्न आहे मी ह्या सगळ्या जवळ कविता पाहतो किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाचं ऐकून सगळं पाहतो पण ज्यावेळेस कॉलेज जीवनापासून तुम्ही गोष्टी करत होता हो तुम्हाला प्रेम कविता कराव्यास वाटलं कविता प्रकाशित करतानाच हे पद मध्ये येत होत गेल्या दोन वर्षापर्यंत की प्राचार्यांनी कुठं कविता लिहायच्या असतात का असं कुठं आहे यांना काही काम नाही का पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्याने प्रकाशित केलं आता तो जो विषय आहे तरुण जे विद्यार्थी विद्यार्थिनीच्या कविताचा प्रेम तुम्ही कविता ज्या लिहिलेल्या होत्या प्राचार्य पदाच्या विषय आता बघा कदाचित वयानुरूप आपल्या कामाचं स्वरूप काय समोर त्याच्यामुळे तो विषय मागे त्यातून तर तत्वज्ञानाचाच विषय जास्त आहे आणि प्रेम कविता मला खरं सांगतो म्हणजे आता कदाचित तुम्ही म्हणाल या पदावर पण माझ्या कवितांचे विषय नव्हतेच ते कधी ना पाहिलं नाही लिहिलेलं तसं मी जे म्हणलं आनंदातून व्यक्त झालेल्या मग नैसर्गिक परिस्थिती कारण तुमच्या कवितांचा दोन्ही अँगलनी पाहिलं त्याच्या बाजूला तुम्ही आनंदाच्याकडे किंवा ज्याला विरक्त दुःखात आहात त्यावेळेस ते कविता दिसतात आणि तुम्ही आता मी आपण ऐकलं किंवा पाहतोय पण कुठेही प्रेम ह्या शब्दावर किंवा वात्सल्याच्या दृष्टीने तुम्ही आहे आई वडिलांच्यावर आहे वगैरे हो <laughs> पण प्रेमाच्या दृष्टीने तुम्ही प्रेम कविता अशी तुमची दिसत नाही आणि मला आहे लिहिलेल्या परंतु त्या व्यक्ती म्हणजे त्या पण त्याच्यात नाहीये आणि खरं तर गझल प्रकार पण मी हाताळ गझल पण गझल तुम्ही केल्या मराठी गझल केल्यात थोडं माझं मन म्हणतंय त्याच्यात खूप सुधारणा करण्याची कारण गझलला गझल हा प्रकारच वेगळा आहे प्रेम हे जर विषय घेतला तर गझल चांगली रंगते कारण त्याला छान छान शब्द सुचवतात पण तो विषय मी हाताळलेला नाही किंबहुना मला असं वाटतं की त्या विषयावर मी, मी लिहून <laughs> तो विषयावर लिहू नये असं मी हा असं मी म्हणाल आता ही गझल प्रकार आहे परंतु तिथेही पुन्हा तत्वज्ञानाचे की सगळ्या प्रकाश वाटा मी पाहिल्या छान छान सगळं पद पाहिलं सगळं सगळं अंधार जाणण्याचे अजूनही मनात आहे की लोकांच्या समस्या कोणाला मला छान नोकरी आहे म्हणजे प्रकाश वाटा एखाद्याला नोकरी मिळालेली नाही त्याचं दुःख समजून घ्यायचं म्हणजे जा, अंधार जाणण्याचे अजूनही मनात आहे तर थोडा हा पहिल्या संग्रहाचा म्हणजे थोडा जुना हे होता प्रयोग नंतर भरतून हा अगदी थोडक्यात अंतिम श्वास येथे दारात स्वार होई पण शोध हा सुखाचा अजूनही अपूर्ण आहे ती स्तब्ध सांज वेळ श्वासात साध घाली क्षण शोध अंतरीचा अजूनही अपूर्ण आहे मनाला जाणणे हे सत्व जीवनाचे जाणून नित्य झाले नव शोध या मनाचा अजूनही अपूर्ण आहे तो ध्या तो घास ध्यास येथे क्षणक्षण कळून आला पण श्वास शोध येथे अजूनही अपूर्ण आहे अगदी शेवटचं घेतो साऱ्या प्रकाश वाटा जुळून कळून आल्या यश मिळालं साऱ्या प्रकाश वाटा जुळूनी कळून आल्या अंधार जाणण्याचे अजूनही अपूर्ण आहे अंधार अजूनही लोकांच्या समस्या दुःख हे एकंदर म्हणजे आता आपण हे सगळे तुमचे कविता सगळं पाहतोय तर याच्यातून एक गोष्ट सातत्यानं समोर येते किंवा दिसते तर तुम्ही विश्वाच जणू काही विश्वाचं कल्याण झालं पाहिजे एकमेकाच्या वाटा एकमेकांनी चांगल्या पद्धतीने निवडल्या पाहिजेत प्रत्येकाने एकमेकांनी पुढे जावं मागून जावं अशा पद्धतीने एक विश्वाचा संदेश अशा कविता एकंदर ते खरं सांगतो आत्ता आत्ता थोडंसं जाणवायला लागले पहिल्यापासूनच तसा स्वभाव आत्ता जाणवायला लागले की वैश्विक ऊर्जा ते मुळे मला जाणवते की सर्व विश्व चालवणारी एक सर्व विश्वाचा विचार करणारे एक वैश्विक मन आहे हे पण सत्य आपल्या सगळ्यांच्या मनाची बेरीज म्हणजे या खोलीतलं वैश्विक मन आपण जर सकारात्मक विचारायचे सहा लोक आहोत तर या खोलीमध्ये आता सकारात्मक विचार आहेत जे जाणवत आहेत कारण प्रत्येक आपापलं काम चांगलं करण्याच्या मानसिकतेत आहे तसं वैश्विक मन किंवा एक विश्वाची ऊर्जा असं थोडं विज्ञानाचा पण आहे अध्यात्माचाही बेस आहे त्यामुळे थोड्या कविता तशा आहेत या कवितेच्या याच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की या सगळ्या कविता अशा प्रकारे तुम्ही कविता कवी म्हणून तुमचं जे आहे ते काळजी घेणार आहे हो। तुमचं जे आहे हो। हो। प्रत्येक गोष्टीची काळजी घेणार आहे आणि व्यक्त होणार आहे हो। आणि मनातल्या मनात संवाद साधला पाहिजे चिंतन करायला पाहिजे लावणार असं आहे तर मी त्या निमित्ताने विचारेन कि महाविद्यालयामध्ये मॉडर्न सारख्या महाविद्यालयामध्ये या सगळ्या गोष्टीकडं कसं पाहिलं जातं आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना हे सगळं करत असताना त्याचा विद्यार्थ्यांच्यावर किंवा सगळा जो तुमचा टेक्निकल किंवा सर्व स्टाफ असेल टीचिंग स्टाफ असेल नॉन टीचिंग असेल किंवा काय तर याच्यावर त्याचा काही पगडा आहे का मला असं वाटतं प्राचार्यांकडे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आपण थोडेसे म्हणलं तर एकटे असतं एकटे असतं आपण किती सर्वांना मदत केली काय केली तरी प्राचार्याला अनेक प्राचार्य एक ठराविक त्याला त्याला बंधन आहे की चेअर आहे खुर्ची आहे इतरांपासून राहावं लागतं त्याच्यातून समजा पहिला संग्रह मग कुठेतरी प्राचार्यानं प्रसिद्धीची हाव आहे का वाटलं असेल लोकांना वाटलं असेल असं माझा समोर कोणी बोलू शकत नाही पण वाटलं असेल नंतर नंतर काहींना जाणीव झाली की नाही याच्यातून एक चांगला संदेश द्यायचा मी ठरवून टाकलं कविता संग्रह हे प्राचार्यांनी नाही लिहिलेलं कविता ते व्यक्तीने लिहिले म्हणजे प्राचार्यांनी कविता लिहिल्यात असं मानण्यापेक्षा एक व्यक्ती व्यक्त झाले वे, झुंजारराव एक नावाची व्यक्ती व्यक्त झाली काहीना ना त्यातलं आता आवडायला लागलेल्या आहेत कविता थोडस दृष्टिकोन पण हळूहळू जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मी सांगितलं ते मग अशी तुम्ही म्हणालात किंवा मी म्हणालो की एखाद्या वेदनेतून पण व्यक्त होईल तर कधी कधी आपली अशी परिस्थिती काय करू मी आता सगळं समस्या 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 पैसे आहेत नोकरी नाही आहे पगार नाहीये कोणीतरी आजारी असं कधीतरी काही सगळ्या काही माझी परिस्थिती नाही आहे समोरच्या परिस्थितीतूनही कविता जसं आमच्या बिल्डिंगमध्ये समोर राहणारे एक तरुण कुटुंब प्रमुख हा त्याचं तवी तरुण एक कुटुंब प्रमुखाचा अपघाती मृत्यू झाला तर ते दोन म्हणजे पती आणि पत्नी आता काय झालं तर पती नाही आहे पत्नी आणि त्याचा एकच मुलगा एक असा सण होता सगळे चारचाकी गाड्या धुवून हार घालणे वगैरे वगैरे कुठल्या दिवशी पाडवा पाडव्या तर तेव्हा त्यांना त्यांना पाहिलं की त्या एकट्या आणि छोटा मुलगा तो परत मगाशी म्हणलं ती प्रक्रिया ट्रिगर ध्रुवपद काय ध्रुवपद म्हणजे विचार की रथ जेव्हा दोन चाकाचा होता तेव्हा एकमेकाची किंमत नव्हते म्हणजे पती पत्नी कधी कधी वादविवाद वाढणार जेव्हा एक चाक आता निघून गेले आता एकाच चाकावर रथ चालवायचा त्या बाईंना त्याच्यातून कविता म्हणजे इतरांच्या वेदनात आणि जनरल समस्याबद्दल एक मला सुचलेली की रान पेटलं पेटलं ती कोणालाही आपली वाटेल की एकदमच दुःख चिंतेचे प्रसंग पण ते रानाचं नाही म्हणजे ही कविता वाचली अवसर निसर्गावर छान लिहिली पण मी म्हटलं त्याचा हेतू वेगळा आहे रान पेटल पेटल साऱ्या वनी धावा धाव रान पेटल पेटल साऱ्या वनी धावा धाव कसे छत्र हरपले मनी विवंचनी भाव रान पेटल पेटल वनी उंच उंच ज्वाळा साऱ्या झळांचे चटके तिथे लिहिलेले भाळा रान पेटल पेटल उंच उडती ठिणग्या मनी रुजल्या धैर्याच्या रान वापरी कणग्या रान पेटल पेटल वनी घरटी त्रासली वेगे दूर दूर नेती पिले भीतीने ग्रासली रान पेटलं पेटल, पेटल तिथे नसी कुणा दया रान पेटल पेटल तिथे नसे कुणा दया तरु वरतो जळता त्याची हरवली माया रान पेटल पेटलं वनी झरेही आटले रान पाखरांचे अश्रू शुष्क झऱ्यात साठले रान पेटल पेटल दारी दुःखाचा डोंगर उभ्या सुखाच्या बळ्यात दुष्ट फिरला नांगर रान पेटल पेटल राख वाटात साचली तिची आर्त खोल हाक नाही पावली पोचली रान पेटलं पेटलं तिथं दुराचाच गंध सारे जळून गेलेले वनी बांधलेले बंद ज्वाळा विजवण्यायत्न वनी क्षणक्षण घडे चोची तुनही इवल्या पाणी ज्वाळांवर पडे वणी सारे एक होता रान पेटते विजले दान दिधले चंदन राना साठीच झिजले पुन्हा बघता बघता राणी घरटी सजली पुन्हा बघता बघता राणी घरटी सजली नव्या घरट्यात पुन्हा पिले सुखात निजली एक याच्यावरून आठवलं प्रत्येक कवितेचं शेवट सकारात्मक केलेलं आहे रान पेटलंय प्रचंड समस्या पण शेवट काय झालं त्याच्यातून लोक सा सावरले पुन्हा बघता बघता राणी घरटी सजली नवा घरट आता पुन्हा पिले सुखात आणि प्रत्येक कवितेचा समस्या मांडल्या पण शेवट हा समस्यावर मात, मात करणार आहे सकारात्मक केलं ओके एकंदरच तुमचा सगळा प्रवास जो आहे तो एका बाजूला तुम्ही जरी संघर्ष दाखवला तरी परंतु त्या संघर्षातून वाट कशी निर्माण करायची वाट कशा कशा वेगवेगळ्या वाटा तयार करायचा असा प्रत्येक कवितेतून तुमचं म्हणणं की एका सगळं विधान आवडलेलं आहे आता आपण थोडंसं शेवटाकडं तर तुमच्या या कवितेचा वारसा तुम्हाला नव्हता परंतु तुमच्या कुटुंबात घरात हा वारसा कोणाला आहे का आमचे हल्लीची पिढी लिहायला लागली थोडी असं मला वाटतं म्हणजे आमचं अजूनही आमचं एकत्र कुटुंब आहे आमची एक पुतणी थोडं थोडं लिहिते माझ्या वहिनी थोडं लिहितात जो सख्खा भाऊ आहे वकील आहे त्याचे मिसेस त्या लिहितात पण वारसा आता कसं आहे ठरवून तो देताना यायचा पण माझंच मी पुढचं ठरवलंय की याची गाणी बनली पाहिजे म्हणजे हेतू असा आहे की कशा करता हे लिहायचं याच्यात म्हणजे म्हणलं तर खर्चच करणे आहे आणि आनंद घेणे त्याच्यात विक्रीतून कमावणे वगैरे हा काही प्रश्न नाही हेतू नाही पण मी विचार केला की जास्त आस्वाद मनाला कुठं मिळतो एक छान गाणं ऐकलं तर आस्वाद तर ह्या कवितांची गाणी व्हावी माझे सगळे लयबद्ध कविता आहेत त्या सुचतानाच लयत असतं मला कोणतरी म्हणतो सर बरोबर चौदाच अक्षर मी म्हटलं मी मोजलेली नाही पण मला रान पेटल पेटल दारी साचलेली राख तर हे सुचतानाच ती लय आहे इथं सुचलं इथं संपलं इथून इथं तशी सुचते ते ही सगळी म्हणजे आता जो पाचवा संग्रहाची प्रस्तावना पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख आहेत जाधव सर मनोहर जाधव त्यांनी म्हटलंय हा कविता संग्रह वाटत नाही हे गाण्यांचा संग्रह आहे इतकं ते चांगले म्हणजे ही गाणी बनावी गाणी बनावी आणि जे सिनेमा बनवणारे काही विद्यार्थी आमचे निर्माते बनले त्यांना मी म्हंटल तू एक सिच्युएशन दे आम्हालाही त्याचा तुमचा फायदा नक्की <laughs> प्रयोग आमच्याकडे हो। असे काही प्रयोग चाललेला असत हो, हो। त्यावेळेस तुमच्या नक्की तुम्ही मला सांगितलं तर मी छान गाणं लिहिता येईल बिलकुल मला परिस्थिती सांगायची अशी अशी आहे मी गाणं बनवले गेल्या म्हणजे मॉडर्न कॉलेज मधले सगळ्यात जास्त कारकीर्द असलेले प्राचार्य म्हणून तुम्ही आहात आता ही कारकीर्द प्रत्येक माणसाला कुठेतरी थांबावं लागतं बरोबर आणि काही कालांतरानं ज्याला आपण रिटायरमेंट म्हणतो असं असत तर तुमचा या संदर्भातला काही वेगळा प्लॅन का? आहे का प्लॅन नक्की आहे माझ ऑगस्ट दोन नाही नाही असू द्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही निवृत्तीच माझं पंचवीस ला निवृत्त कदाचित शासन बासष्ट ऐवजी पासष्ट वर्षाची निवृत्ती करेल ती शक्यता खूप आहे तसं झालं तर मी ऑगस्ट दोन हजार अठ्ठावीस पर्यंत असेल इथलं आता इतक्या वर्ष पंचेचाळीस आणि आणखी पाच वर्ष म्हटल्यावर पन्नास वर्ष मी मॉडर्नशी जोडलं जाईल त्यामुळे निवृत्त जरी शासकीय नियमाने झालो तरी मॉडर्नपासून पूर्ण वेगळं होणं अवघड जाईल तर इथली एक प्रथा आहे जेव्हा अगोदरचे प्राचार्य निवृत्त झाले दोन हजार आठमध्ये ते पुढचे दहा वर्ष दररोज तास दोन तास यायचे कशा करतात पुढच्या प्राचार्यांना काही अडचणी येऊ नये तर मला असं वाटतं या कॉलेजचे मी ठरवले की एक दोन तासासाठी प्रतिदिन येऊन जायचं अर्थातच संस्थेच्या परवानगीने मात्र हा जो मार्ग सापडलेला आहे तो मोठ्या प्रमाणात काव्य लिखाणातून वेळ देणे दुसरं मनात येत आहे आता जे इंडियन नॉलेज सिस्टीम भारतीय ज्ञान परंपरा नवीनच्या एक्च तर थोडंसं भांडारकर इन्स्टिट्यूट सारखे ग्रंथालय तिथे एक तीन तास द्यायचे लिखाणाला वेळ द्यायचा पुढच्या प्राचार्यांच्या हातून काही चुकून आहे म्हणून थोडा वेळ द्यायचा असं सगळं नियोजन हो, केलेलं आणि खरं तर थांबण्यापूर्वी मी म्हणेन की सरांनी जसं आपण ज्ञानदेव माऊलीला म्हणतो की त्यांनी सारा विश्वाचं कल्याण व्हावं त्यासाठी नेहमी प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य अख्खं जीवन समर्पित केलं सरांचे विचार सरांचे काम करण्याची पद्धत अगदी सरळपणा सरळ गावावरून आलेले राजेंद्र झुंजारराव हे पुण्यात येऊन डॉक्टर होतात पीएचडी करतात आणि ते डॉक्टर होतात वनस्पती शास्त्र सारख्या घेऊन ते प्राचार्य पदापर्यंत पोहचतात त्यांनी अतिशय संघर्षातून त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आणल्या त्यांचा हा देश आणि विश्वातील मानवतेचा हा संदेश आहे जणी मनीचे नाजूक नाते रेशम बंद व्हावे माणुसकीचा दरोळपासून चा, जगणे चंदन व्हावे असा या सरांची आज आपण मुलाखत घेतली सर आम्हाला बोलबिंदाजच्या टीमला तुम्ही आम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्या टीमच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो मी तुमचे सर... मनपूर्वक आभार मानतो अनेक मुलाखती देताना हा जो प्रकाश आणि हे वातावरण हे नेहमी मला का कोण जाणे मनावर एक तणाव निर्माण करायचं मला मी कधी असं सलग बोललेले मला आठवत नाही मी म्हणायचो थोड्या वेळ थांबा आहे लाईट पण आजच्या मुलाखतीत तुम्ही जे प्रश्न विचारले तो जो क्रम होता त्यातल्या ज्या भावना होत्या किंवा इथल्या सर्वांच्या ज्या सकारात्मक भावना होत्या त्यामुळे मी सलग बोलू शकलो या कृत्रिम परिस्थितीत इतकी सलग मुलाखत दिलेली हे पहिलाच अनुभव आहे त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो की